आता बघूयात एंटरटेनमेंट विश्वातल्या बातम्या झटपट. बहुचर्चित आणि वादात अडकलेला सिनेमा रामलीला काल रिलीज झाला. संजय लीला भन्साळींची रामलीला लोकांच्या पसंतीस उतरली आहे. दीपिका आणि रणवीर ही पहिल्यांदा दिसलेली जोडी ही लोकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच यातील प्रियंकाचा राम चाहे लीला या गाण्यालाही पसंती मिळते. कंगना रानावतच्या रज्जो या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली कंगना रानावत पोहोचली. मात्र बॉलिवूडमधील इतर मंडळींनी या स्क्रीनिंगला दांडी मारली. आपण बघू शकतो बॉलिवूड सेलिब्रिटींनी मात्र स्क्रीनिंगला दांडी मारलेली आहे. रज्जो हा विश्वास पाटील यांनी लिहिलेला चित्रपट आहे. रज्जोमध्ये आपण बघतोय की एक महत्त्वाची व्यक्तिरेखा कंगना रानावतनं साकारली आहे. महाभारत आता आपल्याला ॲनिमेटेड रूपात दिसणार आहे आणि या चित्रपटाची निर्मिती करत आहेत जयंतीलाल गाडा. चित्रपटातील वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. आता या चित्रपटातील शकुनी मामा आपल्याला अनुपम खेरच्या आवाजात दिसणार आहे. मेरी कोमच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच येतोय. या सिनेमात प्रियंका चोप्रा मेरी कोमची भूमिका साकारणार आहे. मेरी कोमची कथा माझ्यासारखीच आहे. मीही जेव्हा चित्रपटसृष्टीत आले तेव्हा खूप संघर्ष केला असं प्रियंका म्हणते. माहीनं आतापर्यंत तिग्मांशूच्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. लवकरच तिग्मांशूचा बुलेट राजा रिलीज होत आहे आणि या सिनेमात माही गिल आयटम सॉन्ग करणार आहे. बुलेट राजा हा सिनेमा उत्तर प्रदेशातील माफियांवरती आधारित आहे. या सिनेमामध्ये माही गिलचा आयटम तडका आहे. सैफ माही ही जोडी पहिल्यांदाच आपल्याला एकत्र बघायला मिळेल. सोहा अली खान आता आपली इमेज बदलते आहे. मिस्टर जोबी कारवालो या आपल्या आगामी सिनेमात ती पहिल्यांदाच बिकिनीमध्ये दिसणार आहे. सिनेमात जरी ती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत असली तरी सिनेमात ती कॅबेरे डान्स करताना देखील दिसणार आहे. अनुराग आणि कलकीमध्ये वादावादी सुरू असल्याची चर्चा आहे आणि आता तर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेल्याचं कळत आहे. मात्र हे सगळं काही खोटं आहे आणि आमच्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ करू नये असं अनुराग आणि कल्कीनं म्हटलंय. सैफ आणि करीना रिअल लाईफमध्ये जरी यशस्वी असले तरी रिअल लाईफमध्ये नाही. करीना आणि सैफची जोडी ऑनस्क्रीन फ्लॉप ठरते. कुर्बान, एजंट विनोद यासारखे त्यांचे बिग बजेट सिनेमे फ्लॉप ठरले. दबंग आणि रावडी राठोड सारखे हिट चित्रपट देणाऱ्या सोनाक्षीला आता आपली वेगळी करायची असल्याची इच्छा तिनं व्यक्त केली आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर रिटायर्ड होतोय याचं सर्वांनाच वाईट वाटतंय. मात्र बॉलिवूडच्या दोन सुंदर अभिनेत्री बिपाशा आणि सोनाक्षीला सुद्धा त्या गोष्टीचं दुःख झालंय. सचिनला पुढच्या आयुष्यासाठी दोघींनीही खूप खूप शुभेच्छा दिल्या. झी 24 तास एक पाऊल पुढे.